नमस्कार मैत्रिणींनो मी अनिशा तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत करत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण मायक्रमचा फ्लावर पॉट पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया फ्लावर पॉट बनवण्यासाठी मी इथे येलो मायक्रमचा दोरा घेतलेला आहे त्यानंतर दोन रिंग तीन इंचच्या घेतलेल्या आहेत त्यानंतर एक चार इंच आणि एक पाच इंचची रिंग घ्यायची आहे इथे आपण ग्रीन आणि डार्क पिंक कलर असं म्हणायचं कॉम्बिनेशन वापरणार आहोत आणि त्यानंतर एक बॉल इथे मी एक चार इंचची रिंग घेतलेली आहे आणि सर्व दोरे आपण अडीच अडीच मीटरवर कट करून घेतलेले आहेत आणि ते सर्व दोरे या रिंगला आता आपण जोडून घेणार आहोत सर्व दोरे रिंगला या पद्धतीने जोडून घ्यायचे आहेत इथे मी दोन दोरे जोडून घेतले आहेत त्यानंतर इथे मधल्या दोन दोऱ्यांमध्ये आपण एक ग्रीन कलरचा मनी घालून घेणार आहोत आणि त्या त्याखाली साइडच्या दोन दोऱ्यांनी स्क्वेअर नोट घालून घेणार आहोत इथे अजून मी दोरे जोडून घेणार आहे आणि दोन दोऱ्यांच्या मध्ये एक मने घालून खाली स्क्वेअर नॉट घालून पूर्ण रिंगवर डिझाईन करून घेणार आहे त्यानंतर ह्या स्क्वेअर नॉटच्या खाली आपण आणखी स्क्वेअर नॉट घालून घेणार आहोत आणि या पद्धतीने पूर्ण राऊंड शेपमध्ये डिझाईन करून घेणार आहोत इथे मी पूर्ण डिझाईन करून घेतलेली आहे रिंगच्या खाली मण्यांचा एक राऊंड आणि त्याखाली सहा राऊंड स्क्वेअर नॉटचे करून घेतलेले आहेत त्यानंतर ही तीन इंचची रिंग आपण जोडून घेणार आहोत या रिंगच्या मध्ये सर्व दोरे घालून घ्यायचे आहेत त्यानंतर सर्व दोऱ्यांनी या रिंगवर सिंगल पायपिंग करायची आहे डबल पायपिंग करायची नाहीये इथे आपली रिंग जोडून झालेली आहे त्यानंतर खाली आपण एक स्क्वेअर नॉटचा राऊंड करून घेणार रा आहोत एक राउंड पूर्ण झाल्याच्या नंतर दोन स्क्वेअर नॉटच्या मध्ये आपण एक मणी घालून त्याखाली स्क्वेअर नॉट घालून घेणार आहोत इथे मी ग्रीन कलरचे मणी घालून घेणार आहे असे आपण दोन राऊंड पूर्ण करून घेणार आहोत ग्रीन मनी आणि त्याखाली स्क्वेअर नॉट घालून असे आपले दोन राऊंड पूर्ण झाल्याच्या नंतर त्याखाली दोन ग्रीन मनी आणि त्यानंतर एक पिंक मनी त्याच्यानंतर पुन्हा दोन ग्रीन मनी आणि एक पिंक मनी अशी डिझाईन आपण करून घेणार आहोत त्याखाली आपण सिंपल स्क्वेअर नॉट घालून घेणार आहोत इथे आपण चौथ्या राऊंडला दोन ग्रीन मनीच्या खाली एक ग्रीन मनी आणि एक पिंक मनीच्या खाली दोन पिंक मनी घालून घेणार आहोत त्यानंतर पाचव्या राऊंडला आपण पूर्ण पिंक मनी घालून खाली स्क्वेअर नॉट घालून घेणार आहोत या राऊंडला आपण ग्रीन मनी वापरणार नाही त्यानंतर पुढच्या राऊंडला आपण चौथ्या राऊंडला जसे मनी घालून घेतले होते अगदी तसेच मनी घालून घेणार आहोत चौथ्या राऊंडला जिथे पिंक मनी आहेत तिथेच खाली आपण पिंक मनी घालून घेणार आहोत जिथे ग्रीन मनी आहे तिथेच ग्रीन मनी घालून घेणार आहोत या पद्धतीने आपण हा राऊंड पूर्ण करून घेणार आहोत या मन्याच्या खाली मी आता स्क्वेअरनॉट घालून घेत आहे त्यानंतर या राऊंडला आपण तिसऱ्या राऊंडला जसे मनी घालून घेतले होते अगदी तसे मनी घालून घेणार आहोत दोन पिंक मण्याच्या खाली एक पिंक मनी आणि एक ग्रीन मनीच्या खाली दोन ग्रीन मनी घालून घेणार आहोत आणि त्यानंतर त्याच्या खाली स्क्वेअर नॉट घालून घेणार आहोत त्याच्या पुढच्या राऊंडला आपण सर्व ग्रीन मनी घालून घेणार आहोत या मण्यांच्या खाली स्क्वेअर नॉट घालून घ्यायच्या अगोदर आपण इथे हा बॉल आतमध्ये टाकून घेणार आहोत त्यामुळे आपल्या फ्लॉवर पॉटला व्यवस्थित शेप येतो आपल्या बोटांनी व्यवस्थित प्रेस करायचा आहे मग हा बॉल आतमध्ये जातो आपले वरचे स्क्वेअर नॉट टाईट असल्यामुळे हा बॉल जायला थोडासा ताणतो पण आपण व्यवस्थित प्रेस केल्याच्या नंतर हा बॉलवरती जातो त्यानंतर या ग्रीन मन्यांच्या खाली आता आपण स्क्वेअर नॉट घालून घेणार आहोत इथे मी ग्रीन मन्यांचे दोन राऊंड करून घेतलेले आहेत इथे आपण आता तीन इंचची रिंग अटॅच करून घेणार आहोत वरची तीन इंचची रिंग जशी आपण जोडून घेतलेली आहे त्याच पद्धतीने या रिंगवरही आपण सर्व दोऱ्यांनी सिंगल पायपिंग करून घेणार आहोत रिंगवर सर्व दोऱ्यांनी पायपिंग करून झाल्याच्या नंतर खाली आता आपण सिंपल स्क्वेअर नॉटचा एक राऊंड पूर्ण करून घेणार आहोत त्यानंतर दोन नॉटच्या मध्ये एक मनी घालून त्याखाली आपण स्क्वेअर नॉट घालून घेणार आहोत तुम्हाला जर ह्या फ्लॉवर पॉटची हाईट वाढवायची असेल तर तुम्ही इथेच दोन ते तीन राऊंड स्क्वेअर नॉटचे घालून घेऊ शकतात त्यामुळे आपल्या फ्लॉवर पॉटची हाईट जास्त दिसते इथे मी ग्रीन मनीच्या खाली दोन राऊंड सिंपल स्क्वेअर नॉट घालून घेतलेले आहेत त्यानंतर इथे आपण आता पाच इंच ची रिंग जोडून घेणार आहोत या रिंगवर सर्व दोऱ्यांनी डबल पायपिंग करून घ्यायची आहे त्या रिंगवर डबल पायपिंग करून झाल्याच्या नंतर मी हे सर्व दोरे एक एक, एक इंचच्या अंतरावर कट करून आतमध्ये चिकटून घेतलेले आहेत अशा पद्धतीने आपला हा पॉट तयार झालेला आहे वरती आपण चार इंच मध्ये दोन तीन इंचच्या रिंग लावल्या आहेत आणि खाली पाच इंचची रिंग लावलेली आहे आणि मध्ये मण्यांची या पद्धतीने स्क्वेअर शेपमध्ये डिझाईन करून घेतलेली आहे वरच्या साईडला मी हा बॉल या पद्धतीने कट करून घेतलेला आहे जेणेकरून आपल्याला याच्यामध्ये जर फुलं ठेवायची असतील तर ते सोपं जाईल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा